नमस्कार, माझ्या तुलसी किचन गार्डनमध्ये पद्मावती तुमचं स्वागत करत आहे. चला आपण माझ्या बागेत फेरपट्टा मारू. मी आता तुळशीचं रोप लावत आहे. चला, नर्सरीमधनं तुळशीचं रोप आणलेलं आहे, ते आता मी लावत आहे. सगळं हे कंपोस्ट खत आहे, याच्यात कंपोस्ट खत, नीम खत, सगळं शेण खत, नीम खत, गांडूळ खत, असं सगळं मिक्स केलेलं आहे. थोडीशी वाळू मिक्स केलेली आहे त्याच्यात, आणि असं मी वाळू सगळी मिक्स करून 3-4 प्रकारचे खतं आणि माती मिक्स करून मी त्या रोपांमध्ये रोप ठेवलेलं आहे. त्याच्याभोवती मी माती टाकत आहे. आता थोडी 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 माती टाकत आहे मी तुळशीभोवती. माझ्याकडे अशी तुळशीची भरपूर रोपं आहेत, 50 ते 100 रोपं तयार केलेली आहे. त्या रोपांमुळेच, त्या तुळशीच्या रोपांमुळेच मी माझ्या बागेचं नाव तुळशी किचन गार्डन दिलं आहे. आणि जे माझ्या बागेला व्हिजिट देतील त्या लोकांना मी एक एक तुळशीचं रोप फ्री देणार आहे, फुकट देणार आहे. तसेच माझ्याकडे गिलोयची पण रोपं आहेत, तर ते गिलोयचं रोप पण तुम्हाला पाहिजे असेल तर मिळेल. गिलोय म्हणजे अमृतवेल. अमृतवेलचा पण बरेच फायदे आहेत, तुळशीचे पण बरेच फायदे आहेत. तुलसी आपल्या हिंदू धर्मात खूप पूजनीय आहे. तुळशीला, तुळशीची दररोज पाणी घालून पूजा केली जाते. तुळशी वृंदावनामध्ये लावली जाते. आता मी माझ्या तुळशीला पाणी घालते. मी आता माझ्या तुळशीला थोडं थोडं पाणी घालत आहे, थोडं पाणी घालत आहे, कारण तुळशीच्या रोपाला खूप थोडं पाणी लागतं. अगदी लोटाभर पाणी लागतं, अगदी एक पेलाभरच पाणी लागतं खरं तसं म्हटलं तर. कारण तुळशीचं रोप जास्त पाण्याने मरून जातं, म्हणून तुळशीला शास्त्राप्रमाणे, नियमाप्रमाणे खूप थोडं लोटाभरच, अर्धा लोटाच पाणी घालावं लागतं. खूप पेलाभर पाणी दिलं तरी तुळशी छान फुलते, त्याला छान मंजिऱ्या येतात. तसे तुळशीचे खूप गुणधर्म, उपयोग खूप भरपूर आहेत, त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकणारच आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी अमृतवेल लावणार आहे. भेटूया पुढे अमृतवेल लावताना पुढच्या व्हिडिओमध्ये.